भारतीय संविधानाची ओळख प्रत्येक भारतीयाला व्हावी या उद्देशाने संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 1200 हून अधिक गावातील शासकीय कार्यालयांना संविधानाच्या प्रास्ताविकेची फोटो फ्रेम भेट देण्यात येते। संपूर्ण देशाचा कारभार ज्या संविधानाच्या आधारावर चालतो त्या संविधानाची ओळख प्रत्येक नागरिकाला व्हावी या उद्देशाने हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 1200 हून अधिक गावातील शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, नगर परिषद आदींना संविधानाची प्रास्ताविका फोटो फ्रेम स्वरूपात भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कारण शासनाचा जीआर आहे की दर्शनी भागामध्ये संविधान फ्रेम लागली पाहिजे, पण सो खर्चातून त्या लावलेली दिसत नाही आहे। प्रत्येक वेळी पत्रव्यवहार झाला पण त्याची दखल घेतली जात नाही आहे, आणि कुठेतरी त्यांना सारखं पत्रव्यवहार करण्यापेक्षा आपण आपल्या सो खर्चातून आपण त्यांना देऊया, आणि त्यांना ती तरी लागली जाईल। आणि प्रत्येक शासकीय कार्यालयात संविधान दिन हा उत्साहात साजरा झाला पाहिजे। 15 ऑगस्ट 26 जानेवारीप्रमाणे संविधान दिन देखील साजरा व्हावा ही आमची अग्रस्थ मागणी आहे। आत्तापर्यंत अनेक ग्रामपंचायती, नगर परिषद यांना या फ्रेम भेट देण्यात आल्यात। हा उपक्रम पुढील वर्षभर चालणार असून याचा संपूर्ण खर्च समाजातील दानशूर व्यक्ती, अनेक सामाजिक संघटनांनी फोटो फ्रेम स्वरूपात केलाय। या पत्रकार बैठकीला प्रतिष्ठानचे शिवराम बुद्ध्याळकर, स्वप्नील चोपडे, कबीर नाईक नवरे, पंकज आठवले, मानसिंग कांबळे, प्रतीक चौगुले, सुभाष सुतार, अक्षय वाघमारे आदी उपस्थित होते।